आता आहे उत्तर नागपूरमधल्या नितीन राऊत यांच्या मतदारसंघात. इथे एक हॉस्पिटल आहे, बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आणि अनुसंधान केंद्र. आपण बघतोय की इथे सगळ्या या सगळ्या जनावरांच्या ह्याच्यातनं रुग्णांना वाट काढावी लागते आणि अशाच ह्याच्यातनं इथे या हॉस्पिटलमध्ये यावं लागतंय. बाहेरून जरी हे हॉस्पिटल चकचकीत दिसत असलं, वेगवेगळ्या प्रकारची रंगरोगिंडी करून हॉस्पिटलला नव्याने असं रूप देण्यात जरी आलं असलं, पण आतमधल्या सुविधा मात्र काही आहेत तर काही नाही आहेत. प्रत्यक्षात आत नेमकं काय होतं आहे, आत रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळतात का, त्याप्रमाणे सुविधा उपलब्ध होतात का, याचा आपण आढावा घेणार आहोत माझ्यासोबत. मोठी रांगच्या रांग इथे लागलेली आहे. बाबा काय तुम्हाला झालंय, तब्येत कशी आहे? लगी खूप होते. हा मग इथे डॉक्टरांना दाखवलं का? दाखवलं. सगळ्या सुविधा आहेत की नाही आहेत? औषध म्हणजे बाहेरून घ्या म्हणते, बाकी दिला. औषध काय बाहेरून घ्या म्हणते? काय इथे औषध नाही आहे? नका म्हणून बाहेरून घ्या. म्हणजे सरकारी हॉस्पिटल आहे ना? हो. पण दिलं मिळत नाही. इथून आपण थोडीशी वाट करून जर पुढे गेलो तर इकडे हा जो सगळा परिसर आहे, या सगळ्या परिसरात कुठेही रुग्णांना खाली बसण्यासाठी म्हणून जागा नाही. आपण बघतो इथे छोटी मुलगी बसलेली आहे, या आजी इकडे खालीच बसलेल्या आहेत आणि या सगळ्या परिसरामध्ये रुग्ण इथे खाली झोपताना पण आपल्याला पाठीमागे पाहायला मिळतील. काही रुग्णांशी आपण बोललो, बाबा तुम्ही इथं काय पेशंट म्हणून आलाय? माझ्या मुलगा आहे सर, माझ्या मुलाला सर बाहेरून आता गोळ्या लिहून देतो सर. का बरं? म्हणते की हे आमच्याकडे तर हे दवाई नाही. बरं, त्याच्यासाठी सर आम्हाला मोठी परेशानी होती. इथं कुठली दवाई नसते उपलब्ध? नाही सर, आम्हाला म्हणजे दोन किस्मच्या आता गोळ्या देतात आणि बाकीच्या जे गोळ्या आहेत हा फार्मसीतून आता लिहून देतात. मग सरकारी दवाखान्याचा उपयोग काय? सरकारी दवाखान्याचे सर जो पेशंट जो आम्ही आणतो तर त्या पेशंटला जो दवाई जो आहे महत्वपूर्ण, हा महत्वपूर्ण जो गोळ्या आहे हा म्हणजे आम्हाला म्हणजे मिळत नाही. दवा लेने के लिए आए हैं यहां पे, क्या नाम है, डॉक्टर लोग का स्टाफ नहीं है. हाँ. इससे बहुत ज्यादा परेशानी होती है लोगों को. हाँ. और बहुत ज्यादा टाइम लगता है, 5 घंटे 6 घंटे लग जाता है. ये सब प्रॉब्लम है. एक बार पेशेंट अंदर आया. हाँ. तो कितना टाइम लगता है बाहर जाने को? लगता है 5-5 घंटे 6 घंटे. 5 घंटा लगता है? हाँ जी. क्यों लगता है इतना? क्यों लगता है, स्टाफ नहीं है यहाँ पे, डॉक्टर नहीं है, यहाँ जाओ वहाँ जाओ. यहाँ एडमिट करते हैं पेशेंट को? नहीं करते. एडमिट नहीं करते, बस 4-5 गोली दी और बोलते जाओ. सभी गोली मिलता है? नहीं मिलता है. नहीं मिलता है, बहुत सारी गोली बाहर की लिखते हैं. पहले मुझे आता खूब सारी गर्दी होते, लोग आता पास होते, लाइन लगी है, चिपची सी लाइन आई. वो बसायला पाहिजे होता ना? बसायला काहीच नाही ना इथे. मग ही सुविधा नाही. एखादा पेशंट तुमच्यासारखा आजारी आला जास्त तर काय करणार? सांगायला तुम्ही तेच पण म्हणतो. हॉस्पिटलचा हा सगळा परिसर दिसतोय, बंद जरी हा भाग असला तरी देखील बघा इथे झाडझुडपं प्रचंड वाढलेली आहेत आणि या सगळ्या ठिकाणी इथे पिचकाऱ्या थुंकून सगळं घाण करण्यात आलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये रुग्णांवरती खऱ्या अर्थाने उपचार योग्य होतील का हा मुद्दा आहे. इथे जर हा बोर्ड तुम्ही बघितला तर बघा काय काय इथे उपचार मिळू शकतात. पहिल्या मजल्यावरती इथे सर्जरी विभाग आहे, अस्थिरोग विभाग आहे, नेत्ररोग विभाग आहे, सर्जिकल विभाग आहे आणि सोनोग्राफी आहे, एक्सरेज आहे, स्त्रीरोग विभाग आहे. मला सांगा दादा, वरती इथे बरेचसे विभाग दाखवले गेले, सर्जरी विभाग आहे, तुमचा एक्सरेच आहे, होतं सगळं इथं? कधी कधी बंद राहते. एक आठवड्यापासून अस्थि बंद आहे, अस्थि विभाग एक आठवड्यापासून बंद आहे, त्यामुळे मेडिसिन बंद झालं. बोर्डावर तर लावलंय सगळं, बोर्डावर सगळं दाखवलंय. दार बंद आहे एक आठवड्यापासून. हा, सर्जरी इथं होते का नाही? काय सर्जरी होती, काय होऊ शकतं नावासाठी बघून करून दिलं त्याला सांभाळतो काय तरी. माझ्या पाहा पाय गेलेला. हा, दोन आठवड्यापासून येतो तो अस्थिवाला गायब आहे एक आठवड्यापासून. मेडिसिन जाऊन हे औषध घेऊन जाणे आपला कसं तरी ठीक आहे. अस्थिचा डॉक्टर नाही येत? नाही. माझं ऑपरेशन झालं होतं की नाही? नाही बी आणखी मला तोच गोळा झाला तयार. ऑपरेशन इथंच झालं होतं? नाही. इथे ऑपरेशनची सोय नाही? नाही आहे ना. ऑपरेशन नाही? मग इथं लिहिलं आहे ऑपरेशनचं? मला लिहून दिलं आहे ना, मेमो मध्ये जायचं. नाही पण इथं बोर्डावर लिहिलं की ऑपरेशनचा विभाग आहे म्हणून. इथे कोण करत नाही? मला तिकडं मेमो मध्ये पाठवलं होतं ऑपरेशन. आपण बघितलं की ही ऑपरेशन. हा, आणि आता आणखी पुन्हा त्याच ठिकाणी त्याच्यासाठी परत तुम्हाला जायला लागतं आणखी ऑपरेशन. बरोबर आहे की आपण सगळ्या ह्या सगळ्या परिस्थिती बघतोय. मला सांगा या हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही बघताय की तुम्ही या लाईनीमध्ये उभे होता, काय हे सगळे बोर्ड इथं लावलेले आहेत, डॉक्टर कुठले आहेत कुठले नाही आहेत, बरेच विभाग बंद आहेत, म्हणजे काय नेमका प्रकार आहे, तुम्ही कशासाठी नेमकी इथं आलात? मी नेमकं एक माझ्या मित्रांना ठिकाणी घेऊन आलो आहे.
आणि वास्तविक इतका त्रास होतो सगळ्या नागरिकांना, औषधी मिळत नाही, चार रोज औषधी देऊन केल्या तर एक औषध मिळतो, तीन औषधी मिळत नाही, हा सातत्याने त्रास जाणवत आहे. हे कितपत चालणार आहे? एक आमच्या जबाबदार मंत्री या ठिकाणी 15 वर्ष सरकारमध्ये वास्तव्य करतो आहे, मंत्री आहे 15 वर्षापासून, त्यांनी विशेष लक्ष या बाबीकडे दिलं पाहिजे. आणि अतिशय त्यांचा मतदारसंघ आहे वास्तविक अतिशय त्रासदायक या हॉस्पिटलला अतिशय त्रास होतो. इथे पार्किंगची व्यवस्था नाही. या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी ढोरं या ठिकाणी बसलेले आहेत, पुढे बसलेले आहेत. साफसफाई नाही, काही नाही, कर्मचारी येत नाही, इथे भरती सुद्धा केल्या गेलं नाही. या ठिकाणी वैद्यकीय अधीक्षक जे पद आहे तो त्या पदावर सुद्धा कायमचं पद दिलं नाही आहे. बरोबर आहे. आजी तुम्ही किती वेळ उभे इथं, किती वेळ उभे आहे? लागले पायाला कोण विचारत नाही. काढायला किती वेळ लागतो चिठ्ठी? का बरं? काय पता आता. दुसरी गोळी नाही म्हणते? दुसरी बाहेर करून दिली. दुसरी बाहेरून घ्या म्हणते गोळी. आपण लक्षात घ्या, एक गोळी फक्त पेशंटला द्यायचं. या आजीचा ऍक्सिडेंट झाला, हे सगळं दुखतंय त्यांचं. अशा परिस्थितीमध्ये या आजीला एक गोळी देऊन बाहेरून गोळ्या घेण्यासाठी सांगितलं जातं. त्या आजीचा ऍक्सिडेंट झालाय म्हणजे सरकारी औषधांचा साठा उपलब्ध असूनही जर पेशंटला गोळी घेण्यासाठी बाहेर जायला लागत असेल, तुम्हाला काय अडचण आहे? मतलब हे की वहां पे काउंटर से कम छह जने होणार, वहां सिर्फ दो लेडीज दिख रही है. आते लाइन इतनी लंबी लाइन में जो उसको ऑफिस जाना स्कूल जाना क्या करेगा बताइए. इसलिए काउंटर पर जितने आपको देख के पेशेंट देख के रखने चाहिए ना. बराबर. हाँ, एक जन कितना काम करेगा? दो लेडीज बैठी है, एक पैसे ले रही है, एक नंबर लिख रही है. कितना घंटा रुकना पड़े आपको? हम तो मेरे को आज से 2 घंटे हो गए थे, उस दिन मैं 3 घंटे रुकी. बताइए अब दूसरा काम हम कैसे करेंगे? हड्डी खड़ा है की यहाँ पर ये जो गोलियां है जिसके बाहर गोलियां सभी बाहरी गोली लिख रही है. 2 गोली दी है और बाकी बाहरी गोली है. एक गोष्ट मात्र याच्यात निश्चित आहे की सरकार एकीकडे मोठमोठे दावे जरी करत असलं औषधांच्या संदर्भात, आरोग्य सेवेच्या संदर्भात, राजीव गांधी जीवनदायी योजनेची घोषणा करून झाली, पण प्रत्यक्षात या लोकांना हे सगळे उपचार मिळतात का? आणि हा बताइए, अभी डॉक्टर है हमको अगर आज मेरे को चक्कर आ रहे थे, मैंने इतना डॉक्टर ने चेक नहीं किया तो बोलते हैं कि प्राइवेट थोड़ी हम चेक करते रहेंगे बार बार हर पेशेंट को. तो सरकार की तो है, तो सरकार की है ना ये. फिर तो तुम कैसे बोलते हैं ऐसे? आज पेशेंट को अगर कुछ हो जाए तो कौन जिम्मेवार है? बराबर है. हम दवाई ले लेंगे, हमको घर जाकर पूछोगे कौन मारा पा, वो पूछे कितनी जोर चले. कहने का मतलब जब आपने गवर्नमेंट का खोले तो ऐसा करो ना. 15 दिवस डॉक्टर ने पिता का मतलब है कुठे जाता डॉक्टर मग क्या मान. डॉक्टर लोक कुठे जाते ते त्यांना विचारा ना. तुमचा किती दिवसापासून हेलपाटे मारता तुम्ही? झाले 15 दिवसांपासून. किती वेळ आले 15 दिवस? 3 दिवसात येऊन झालो आम्ही. डॉक्टर नाही भेटत? 15 दिवसात एकदा नाही भेटत. ही खरी शोकांतिका आहे की डॉक्टर नेमकं जातात कुठं. या सगळ्या याच्यामध्ये बोर्डावर जरी नाव लिहिलं गेलं असलं तरी देखील डॉक्टर नेमकं जातात कुठं आणि जर औषधांचा साठा उपलब्ध होत नसेल तर मग पेशंट्सना बाहेरच्या मेडिकलमधनं औषधं विकत का घ्यावी लागतात, याचा जाब या मतदारांना विचारण्याचा अधिकार आहे. सरकारने याचं भान मात्र निश्चित ठेवायला पाहिजे. ब्रेक घेऊ, ब्रेक नंतर परत घेऊ. उत्तर नागपूर मतदारसंघातल्याच एका शाळेत मी आलेलो आहे. मला ही परिस्थिती बघून खरंच वाईटही वाटतंय आणि आश्चर्य तितकंच वाटतंय. उपराजधानीचं शहर आहे महाराष्ट्रातल्या, उपराजधानीच्या शहरामध्ये हिंदी हायस्कूल, सरकारी हिंदी हायस्कूल, याची काय नेमकी अवस्था आहे तुम्ही बघा. हे सगळं ओपन मैदान, या शाळेला कुठेही बाहेरच्या बाजूला कंपाऊंड नाही आहे, आत यायचा नेमका रस्ता कोणता हे माहीत नाही आहे. आणि या शाळेची अवस्था अशा पद्धतीने आपण झालेली पाहतो आहे, इथे वर्ग नीट नाही आहेत, किंबहुना आत वर्गात जायला रस्ता नीट नाही आहे, विद्यार्थ्यांना आत बसायला नेमकी काय व्यवस्था असेल हे माहीत नाही आहे. इथे कदाचित एक वर्ग कमी पडतो आहे की काय म्हणून, इथे बाहेर आपण तुम्ही बघू शकता की विद्यार्थी झाडाखाली अभ्यास करतात आणि झाडाखालीच विद्यार्थ्याचा वर्ग भरलेला आहे. ही परिस्थिती नागपुरातली आहे, त्यामुळे नागपूर सोडून ग्रामीण महाराष्ट्रातली काय अवस्था असेल याचा अंदाज तुम्हाला या उपराजधानीच्या शहरामधूनच लावता येईल. आपण थेट इथे शाळेत जाऊया आणि शाळेत जाऊन बघूया की नेमकी काय परिस्थिती आहे. वरती पत्र्यांची अवस्था देखील आतमध्ये जर आपण पाहिलं तर वेगळी दिसते. बिजली नाही आहे? थोडी बिघडली.
पंखा बिगड़ गया, कितने दिन से बिगड़ गया? दो तीन दिन से बिगड़ गया। तो गर्मी बहुत होती है, कुछ बोल भी नहीं फायदा होता है ना? ये बोल का उदाहरण है विद्यार्थ्यांचं। फॅन आहे पण बंद आहे, याचं कारण इथे लाईट नाही आहे। लाईट का नाही आहे तर याचं कनेक्शन इथे नाही आहे, तुम्ही बघू शकता वायरवरती। याच्या फॅनची वायर फक्त इथे जोडली गेली आहे, मात्र कनेक्शन फॅनला दिलं गेलेलं नाही आहे। हे वास्तव आहे सरकारी शाळांमधलं। आता आपण जाऊन बघणार आहोत बाहेर। मॅडम तुम्ही इथेच शिकवता, तुम्ही या शाळेच्या हेडमास्टर आहात। मला सांगा, अवस्था शाळेची इतकी वाईट आहे, विद्यार्थी म्हणतात शाळेत फॅन पण नाही आहे, गर्मी बहुत होती है। हाँ तो सर फैन लगाए थे, पर इधर क्या हुआ है, थोड़ा सा हमारा खुला आर होने के कारण से क्या है, हमारा इलेक्ट्रिक का बोर्ड मीटर वगैरह ये कुछ बाहर के बच्चे लोग आते हैं या शाम के समय छुट्टी होने के बाद उन्होंने तोड़ के लेके गए हैं, तो अभी हम फिर से उसको रिपेयर करने के लिए। कितने दिन से बंद है ये? अभी 8-15-20 दिन हुए हैं, मतलब उन्होंने पूरा कनेक्शन ही काट दिए है। तो आप आगे नहीं गए, ऑफिसर को नहीं बताया आपने? उसकी रिपोर्ट की है हमने, हमारे पास पुलिस की कंप्लेन है, सब है हमारे पास। तो फिर भी इतने दिन गए, बच्चे बैठे ऐसे ही? नहीं तो सर अभी कर रहे हैं ना हम इंतजाम उसके लिए। तो अभी ये देखो, ये तो हाथ भरा हुआ है, वो बच्चे तो वहाँ बैठे हैं, उनके लिए क्या नहीं है? लगे हैं लेकिन कनेक्शन ही पूरा खराब कर दिए उन्होंने, तो अभी वो फिर से रिपेयर कराना है। तो बच्चे बाहर बैठे इसलिए? अभी वो मैडम बाहर लेके गए हैं क्योंकि वो गर्म हो रहा है, गर्म हो रहा है, हवा ही नहीं आती है अंदर, ये प्रॉब्लम है ना। तो देखिए यहाँ इतना बड़ा सब मैदान है, बाहर कंपाउंड वाल भी नहीं है, अगर कोई अंदर घुस के आया, बच्ची लोग रहती है। अच्छा कंपाउंड वाल नहीं है ये मालूम नहीं, एरिया के हिसाब से कंपाउंड वाल भी हमने बनाया अभी, मतलब घुसकाले के समय में पूरा कंपाउंड वाल तोड़ दिया है। किसने तोड़ा ये? ये बाहर के बैठे हैं ना, इनको कई बार हमने रिपोर्ट किया, इनको अतिक्रमण वालों को बताया, फिर भी आके बैठते हैं और जैसे कुछ आते हैं वो हटाने वाले तो पूरा कंपाउंड वाल वगैरह तोड़ के अंदर घुस जाते हैं, उसका भी रिपोर्ट है हमारे पास। वर्गात मुलांना गरम होत आहे म्हणून मुलं इथं छानपैकी असे ते आनंद घेतात, थंड हवेचा आराम करतायत, अभ्यास करतायत। मुझे बताइए क्या क्या पढ़ रहे हैं आप लोग, किस कक्षा में है? हम तीसरी। तीसरी कक्षा में है, क्या पढ़ रहे हो? हम हाँ नानी जी के गांव में। तो यहाँ क्यों बैठे हैं आके पेड़ के नीचे? क्यों? गर्मी लग रही। कहाँ गर्मी लग रही थी बेटा? स्कूल में बैठ जाना, स्कूल में गर्मी लग रही थी। क्यों, क्या है स्कूल में, क्या दिक्कतें आ रही है? बहुत गर्मी लगती है। गर्मी लगती है बहुत। छोटे छोटे मुलं आहेत शाळेतली, तिसरीच्या वर्गात शिकणारी ही मुलं आहेत, त्यामुळे ह्यांच्या येणाऱ्या या भावना ह्या अत्यंत निर्मळ मनातनं प्रामाणिकपणानं हे सगळं म्हणतायत। वर्गात त्यांना बसायचं आहे पण आता गेले काही दिवस ह्या शाळेचं मीटर चोरीला गेलं आहे, या शाळेचं कनेक्शन तोडलं गेलेलं आहे, अशा अवस्थेत अशाच येणाऱ्या अर्धवट उन्हामध्ये आणि अर्धवट सावलीमध्ये हे विद्यार्थी इथे येऊन आपला अभ्यास पूर्ण करतात। पण प्रत्यक्षात सर्व शिक्षा अभियानाचा फायदा जर नागपूर सारख्या शहरातल्या मध्यवस्तीतल्या एका शाळेला जर मिळत नसेल तर ग्रामीण भागातल्या शाळेची अवस्था काय असेल याचं केवळ याच सगळ्या गोष्टीवरून आपण अनुकरण करून तिथे नेमकी परिस्थिती काय याचा अंदाज लावू शकतो। ही वाईट परिस्थिती जर अशी आली असेल तर याला जबाबदार कोण याचा विचार तुम्ही करा। ब्रेक घेऊ, ब्रेक नंतर परत भेटू। उत्तर नागपूर मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत। नितीन राऊत या मतदारसंघाचे आमदार आहेत, मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि इथल्या सगळ्या समस्यांबाबत, इथल्या प्रश्नांबाबत, विकास कामांबद्दलही त्यांच्याकडनं काही उत्तरं घेणार आहोत। नितीन भाऊ नमस्कार, शुभेच्छा तुम्हाला। निवडणुकीच्या या सगळ्या मैदानात तुम्ही उतरलेला आहात, कसा अजेंडा तुमचा यावेळेस असणार आहे? कारण अजून आघाडीचं निश्चित नाही आहे, बाकी सगळ्या गोष्टी असताना मतदारसंघातला अजेंडा कसा असणार? नाही, आघाडीचा आणि मतदारसंघाचा इथं अजिबात संबंध येत नाही। खरं म्हणजे उत्तर नागपूर हा मतदारसंघ हा कोणत्या पक्षाचा जर मतदारसंघ जर म्हटला तर हा खऱ्या अर्थानं आंबेडकरी बालेकिल्ला आहे, रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला नेहमी राहिला आहे, आंबेडकरी विचारांना या मतदारसंघाने नेहमी वाहून घेतलेला आहे, त्यामुळं या ठिकाणी कोणत्याही आघाडीचा किंवा युतीचा प्रश्न निर्माण होत नाही। त्याचे काही फोटोग्राफ फक्त मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही त्याच्यावरून काही प्रश्न असतील ते सांगा। हे आंबेडकर रुग्णालय तुमचं उत्तर नागपूरमध्ये कामोठ्यात असलेलं, आणि त्याच्यानंतर तुम्ही बघितलं दलित वस्ती, त्याच्यावर तुम्ही जास्त भर देत आहे। त्यानंतर आहे त्या बाजूची हिंदी हायस्कूल, जी हायस्कूलची अत्यंत वाईट अवस्था आहे, आणि
हा तो गेटचा भाग झाला आंबेडकर हॉस्पिटलचा. तर तुम्ही काय सांगाल या सगळ्यावरती की आंबेडकर हॉस्पिटलमध्ये असुविधा प्रचंड आहेत ज्या त्या आम्ही जाऊन बघून आलो. प्रश्न तुम्ही जो विचारला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलचा, तर त्या हॉस्पिटलचं पहिले ओपीडीसाठी पैसे सँक्शन झाले. त्याची जमीन ही चार पार्टमध्ये विखुरलेली आहे, विभागली गेलेली आहे. एक पार्ट आहे ओपन प्लॉट होता, परंतु तत्पूर्वी युतीचं सरकार राज्यात होतं. युतीचं सरकार असताना त्यांनी आम्ही त्या ठिकाणी इंदोरा इथं 250 खाटाचं हॉस्पिटल बनवू म्हणून सांगितलं, पण केलं नव्हतं. त्याची प्रशासकीय मान्यता मी घेतली, ती जमीन मी घेतली. त्या जमिनीनंतर शेजारी ESICची जमीन आहे, शाळेची जमीन आहे, ह्या जमिनी कोर्टामध्ये पेंडिंग होत्या. त्यामुळे विकास करत असताना या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाचं पहिले ओपीडी त्या ठिकाणी तयार केलं आणि आज संपूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राला PGIच्या दर्जाची मान्यता मिळाली आहे. त्याची श्रेणीवाढ झाली, 257 कोटीचा बजेट त्याला सँक्शन झाला कॅबिनेटमध्ये. त्याचा आराखडा तयार करायला कमिटी तयार झाली सचिवांच्या अंडरमध्ये आणि खाजगी वास्तुशास्त्रज्ञ लावण्यासाठी त्याला मान्यता देण्यात आली. ती कामं सुरू आहेत. आपण त्या ठिकाणी सांगता की ओपीडी तयार झाली, ओपीडीमध्ये क्यू लावावं लागते, डॉक्टर्स नाहीये, डॉक्टर्स नाहीत, अजिबात फार खोटं आहे. तुम्हाला सांगतो, जेव्हा या ठिकाणी ते चिकन गुनिया सारखे किंवा रोगराई या ठिकाणी पसरलेली होती, आपण त्या ठिकाणी व्हिजिट केली आणि कोणी त्या ठिकाणी काय व्यवस्था केली मला त्याची कल्पना नाही. पण निश्चितपणे एक लोकप्रतिनिधी या नात्यात आपण जो प्रकार त्या ठिकाणी झाला किंवा जी बाब आपल्या निदर्शनास आली त्याची मी नोंद घेतो आणि उद्या नव्हे तर आजच त्याची विचारणा संबंधित अधिकाऱ्यांना मी करणार आहे. एवढं मी या ठिकाणी तुम्हाला नमूद करू. आणखी दोन मुद्दे होते जे शाळेच्या संदर्भातले आपण पाहिले. या शाळेच्या इथे ना याला कंपाऊंड वॉल आहे, या शाळेमध्ये लाईट नाही आहे. 15 दिवस झालं विद्यार्थी वर्गात बसू शकत नाहीत. आत्ता ते काही विद्यार्थी बाहेर झाडाखाली बसून शिक्षण घेत आहेत आणि संध्याकाळच्या वेळेला गर्दुल्ले येऊन त्रास देत असं तिथल्या विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचंही म्हणणं आहे. पहिली गोष्ट तर ज्या शाळेचा फोटो आपण मला दाखवला ती खाजगी शाळा आहे, नंबर एक. पण सरकार मान्यता आहे. नंबर दोन, ती अनधिकृत जागेवर आहे. ती जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राची जागा आहे. कोर्टामध्ये केस होती, कोर्टाने त्या जागेसंबंधी आज स्टे दिलेला आहे. त्याचा ताबा जिल्हाधिकारी महोदयांना घ्यायचा आहे. ती शाळा कुठं हलवावी, त्याचं काय करावं, त्याचं ते खाजगी जे व्यवस्थापन आहे ते बघेल आणि जिल्हाधिकारी महोदय करतील. तर मी लोकप्रतिनिधी या नात्याने सर्व धर्मांचं सर्व समभाव म्हणून काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. विरोधकांना जे काही बोलायचं त्यांनी ते बोलू शकतात, परंतु उत्तर नागपूरची जनताच पुढे सांगणार आहे की नितीन राऊत काय आहे आणि डॉक्टर नितीन राऊतांनी आमच्या मतदारसंघासाठी काय केलं. धन्यवाद नितीन राऊत आणि खूप शुभेच्छा तुम्हाला पुढच्या. थँक्यू. नंतर इथंच थांब, पहा फक्त IBN लोकमत.